आज दिनांक 9/5/2019 रोजी सांगली मिरज रोड लगत फळ विक्रीसाठी लाईट पोलखाली तात्पुरते दुकान उभे केले होते. त्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला कचरा जाळण्यात येत होता. सदरची आग मोठ्या प्रमाणात असल्यानं उपआयुक्त मौसमी चौगुले यांचे नाव लक्षात आल्यानं त्या ठिकाणी थांबून अग्निशमन दलास बोलवून आग विझवण्यात आली. सदर ठिकाणी लाईट पोल होता. कोणती पुढील हानी होऊ नये यासाठी तातडीने सदरची कारवाई करण्यात आली आणि आरोग्य अधिकारी सहाय्यक आयुक्त यांना जागेवर बोलावून संबंधितावर कारवाई करण्यात आली. सर्व माल सहाय्यक आयुक्त श्री घोरपडे यांनी पंचनामा करून ताब्यात घेतला आहे. आरोग्य अधिकारी श्री आबोळे सह स्वच्छता निरीक्षक अनिल पाटील यांनी कचरा जाळा म्हणून रक्कम रुपये 5,000 दंड श्री उत्तम हक्के यांना करण्यात आला आहे. साधारण जानेवारी 2018 सुमारास या भागात अशीच आग लागलेली होती. त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आवश्यक ती खबरदारी यावेळी घेण्यात आली आहे.